पावसामुळे कांदाळी खोऱ्यातील समजणारे मुख्य पीक भात शेती, या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या पिकांची नुकसान भरपाई व्हावी यासाठी चावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय मोरे, चावली महाबळेश्वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कमलाकर भोसले यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थांनी नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. पाहूया ही बातमी. संघटनेचा प्रत्यक्ष पीक पाणी पंचनामा, प्रत्यक्ष पीक पाणी पंचनामा महसूल विभागाच्या नावानं, कृषी विभागाच्या नावानं, महाराष्ट्र शासनाच्या नावानं. नमस्कार, मी इम्तियाज मुजावर. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 5 महिन्यापासून, पावसाळ्यापासून ते आत्तापर्यंत, परतीच्या पावसापर्यंत, या सातारा जिल्ह्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला. ऐनवेळी पावसाळ्यामध्ये जे 4 महिन्याचा जो अतिवृष्टीचा जो विभाग होता, त्या अतिवृष्टीमध्ये सातारा जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस पडला. आणि या पावसामध्ये सातारा जिल्ह्यासह महाबळेश्वर, जावळी या परिसरातल्या शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कोट्यावधी रुपयाच्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावं लागलेलं आहे. आणि याच धर्तीवर आपण ज्या नुकसान झालेल्या आहेत शेतकरी, त्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी काही शेतकऱ्यांच्या भावना आहेत, त्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त करणार आहोत. आपल्या समवेत आहेत सातारा जिल्ह्यातले शेतकरी संघटनेचे, जावळी सातारा महाबळेश्वरचे तालुका अध्यक्ष कमलाकर भोसले, आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. कमलाकर भोसले, नमस्कार, आपलं स्वागत आहे. अतिवृष्टीने शेतकरीचं कंबरड मोडलेलं आहे, पीक पाणी सगळं वाहून गेलेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे. काय आपल्या भावना आहेत, काय सरकार दरबारी आपण व्यक्त करणार आहात, सांगा. असं आहे, आजपर्यंत या लोकांनी न केलेल्या कामांच्या सुद्धा घोषणा पिटवून फक्त दिंडोरा पिटायचंच काम यांनी केलेलं आहे. सत्यत येणे अगोदर यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती करून शेतकऱ्याला 7-12 कोरा करू आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करून शेतकऱ्याला कर्जमुक्त करू. पण ज्याप्रमाणे टांग्याच्या घोड्यापुढं जशी गाजराची पिंडी बांधली जाते, त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं फक्त पुसायची आणि गाजर दाखवायचं, हेच या शासनानं आजपर्यंत 5 वर्षामध्ये काम केले. सत्यत येण्यापूर्वी यांनी सांगितलं की आम्ही कुठलंच काम असं शेतकऱ्याच्या विषयी प्रत्येक कुठलंच धोरण असं चुकीचं घेणार नाही, त्यामुळे यांनी मतं मागितली आणि हे सत्तेवर आले. पण यांनी ऐतिहासिक कर्जमाफी केली, ऐतिहासिक कर्जमाफी केली. प्रत्यक्षात असं आहे, परतीच्या पावसामुळे जे आत्ता शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, की असणारं पीक घेवडा असेल, सोयाबीन असेल, भिमुग असेल, हे मातीमोल झालेलं आहे. परवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही 10,000 कोटीचं पॅकेज मंजूर केलेलं आहे आणि तसे आदेश या प्रशासनाला दिलेत. पण आजपर्यंत कुठलाही ग्रामसेवक असेल, तलाठी असेल किंवा कृषी अधिकारी असेल, कुठल्याही गावामध्ये आजपर्यंत पोचलेलं नाही. तलाठ्याला फोन केला तर तलाठी सांगतो की मी दुसऱ्या गावामध्ये, ग्रामसेवकाला फोन केला तर ग्रामसेवक सांगतो मी बीडीओंच्या मीटिंगमध्ये बसलोय, कृषी विभागाला फोन केला तर कृषी विभाग सांगतात आमचा अधिकारी 6 गावामध्ये फिरतोय. कुठेही याचं हे फक्त वल्गना करतात, कुठेही याचा पाठपुरावा केला जात नाही. नक्कीच कृषी या शेतकरी संघटनेचे जे महाबळेश्वर तालुक्याचे आणि जावळी तालुक्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनी प्रशासन जे आहे ते इतकं डीम चाललेलं आहे, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी सुद्धा बांधावर अद्याप कृषी विभाग किंवा महसूल विभाग पोहोचलेला नाही आहे. मात्र पंचनामे झाले आहेत, मात्र ते पंचनामे लाल फितीत बंद आहेत, अशाही व्यथा या ठिकाणी मांडल्यात. आपण आणखीन प्रतिक्रिया जाणणार आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आहेत संजय मोरे, काय व्यथा आहेत आपल्या विभागातल्या? नमस्कार. आमच्या महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम भाग जो आहे की कांदाटी खोरे, कोयना खोरे, सोळशी खोरे, या विभागामध्ये प्रामुख्याने भात शेती हे एकमेव वार्षिक उत्पन्न तिथल्या शेतकऱ्यांचं असून, चेरापुंजीपेक्षा सर्वात जास्त पाऊस म्हणजे लांबच किंवा कांदाटी खोऱ्यामध्ये झालेला आहे आणि अत्यंत भयानक परिस्थिती त्या शेतकऱ्यांची की वर्षाचं धान्य त्यांचं नापीक झालेलं आहे की पावसाने अतिवृष्टीमुळे ते नष्ट झालेलं आहे. तर ह्या शासनाने काही समस्या लोकांच्या अशा आहेत की ज्या शेतकऱ्याची 4 गुंठे जागा आहे, आपला 4 एकर जागा आहे, पण त्याची पीक पाण्यावरती 20 गुंठे जागा पिकामध्ये दिसते भात शेती, तर त्या शेतकऱ्याला 20 गुंठ्याचंच उत्पन्नाचे पैसे मिळणार, मग गेलेली 4 एकरच्या बाकीचे नुकसानाचे त्याला पैसे कसे मिळणार, याची तहसीलदार असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांनी, कृषी अधिकाऱ्यांनी शेतावरती जाऊन प्रत्यक्षात पाणी करून त्या लोकांना न्याय मिळावा अशी आमची एक शासनाला विनंती आहे. अन्यथा सर्व सातारा जिल्ह्यातील बाजार समित्या आहेत, त्या सर्व बाजार समित्या मिळून
शेतकरी संघटना असेल व सर्व शेतकरी मिळून आम्ही आंदोलनाचा इशारा आणि कृषी अधिकाऱ्यांच्या सर्व अधिकारी त्यांच्या कार्यालयांना टाळं ठोकण्याचे आम्ही निर्णय घेत आहोत याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा. नक्कीच परतीच्या पावसानं शेतकऱ्याचं कंबरडं मोडलंय आणि कुठेही शेतकरी आता जो तग धरत होता त्या शेतकऱ्याला कुठेही नीट उभा राहता येत नाही कारण त्याच्या परतीच्या पावसाने त्या शेतकऱ्याचं कणाच मोडून टाकलेलं आहे. दिवाळीत दिवाळीत शेतकऱ्याचं दिवाळं निघालं खूप अत्यंत दुःखदायक अशी दिवाळी त्या शेतकऱ्याच्या घराघरामध्ये निर्माण झाली. आणखीन काय प्रतिक्रिया आपण शेतकऱ्यांची जाणून घेणार आहोत. काय सांगाल जावळी महाबळेश्वर या विभागामध्ये परतीचा पावसानं शेतकऱ्याची शेती उद्ध्वस्त केलेली आहे, तुमचं काय प्रतिक्रिया आहे एक शेतकरी म्हणून? शेतकरी म्हणून अतिशय दुःखद घटना घडलेल्या आहेत. आमच्या कुडाळ विभागामध्ये जी भात शेती आहे ती पूर्ण जनावरं जी डुकरं वगैरे आहेत त्यांनी भात शेतीचं नुकसान केलं आहे. येणारं तुटपुंज जे घेवडा होता सोयाबीन होतं तर हे पावसामुळं त्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हे जे कृषी अधिकारी किंवा तलाठी वगैरे येतात तर ते एका ठिकाणी बसून सांगतात की बाबा ह्याचं मिळणार नाही आम्हाला आधीच आले नाहीत असं ठणकावून सांगत आहेत. त्याच्यामुळे त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि शासनानं शेतकऱ्यांची दखल घ्यावी. नक्कीच या शेतकऱ्यांच्या व्यथा होत्या की कृषी विभागीय अधिकारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी की जी प्रत्यक्ष टीम आहे त्या टीमनं मात्र फील्डवर येऊन शेतकऱ्यांचे पंचनामे केले पाहिजेत, पीक नुकसानीचे पंचनामे केले पाहिजे. आणखीन आपण प्रतिक्रिया जाणार आहोत. आपल्याबरोबर एक शेतकरीच आहेत, काय व्यथा आहेत या परतीच्या पावसाने जे शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान केलेलं आहे, तुमच्या भावना काय आहेत आणि काय वेदना आहेत काय? माझी भावना एकच आहे, मी कृषी अधिकाऱ्याला फोन करून बोलून घेतला त्याच्यानंतर तलाठी जाग्यावर नव्हते. तलाठी बोलले की बाबा मी इथं जाग्यावर नाही, मला दुसरी कामं आहेत, मी ती कामं करतो, तुम्ही कृषी अधिकाऱ्याला बोलवा. कृषी अधिकारी आल्यानंतर मग ग्रामसेवक जिथं होता म्हणून त्याच्याजवळ गेलो. ग्रामसेवकाला विचारलं असताना ग्रामसेवक सरळ म्हणतोय 65% पाऊस झाला आहे, कुठं पाऊस एवढा झाला? अरे पण सोयाबीन बघा, लोकांचं नुकसान काय झालं ते बघा ना तुम्ही प्रत्यक्षात येऊन. शनी शेवटी मी त्यांना बोललो माझं एकट्याचंच नाही सगळ्या जनतेचं नुकसान झालेलं आहे, पण त्याच्यावरती एक कृषी अधिकारी किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक कुठलीही दखल घेत नाहीत. ग्रामसेवक इतका थर्ड क्लासमध्ये भाषा वापरायला सुरुवात करतात, काही विचारूच नका. सरळ म्हणतात आम्हाला पंचनामा करायचा अधिकार नाही, लेखी काय दिलेलं नाही, आम्ही कोणाचे पंचनामे करायचे, अगोदर पंचनामे केलेत घेवड्याचे, मग परत आता पंचनामे काय करायचे, ही भाषा ग्रामसेवकची. नक्कीच जनतेनं काय करायचं, आम्ही लोकांनी काय करायचं? ह्या असे अनेक शेतकरी आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या भावना, ज्या आत्ताचा हा शेतकरी बळीराजा म्हणून जे वर्षभर काबाड कष्ट करून आपल्या शेतामध्ये राब राब राबत असतो आणि परतीचा सारखा पाऊस येतो आणि त्या पीक सगळं उद्ध्वस्त करून देतो आणि त्याच्यामुळे सगळं शेतकऱ्यांचं आर्थिक नियोजन सगळं कोलमडून गेलेलं आहे. यावर्षी शेतकऱ्यांचं अत्तोनात नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाला, महसूल विभागाला, प्रशासनाला आदेश दिलेले आहेत. केवळ व्हॉट्सअपवर असलेला फोटोसुद्धा किंवा एखादा साधा शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असलेल्याचा फोटोवरसुद्धा पंचनामे करा आणि त्याच्यावर नुकसान भरपाई द्या. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला कोलदांडा देण्याचा प्रकार सध्या प्रशासन आधी आणि महसूल किंवा त्याचबरोबर शेती अधिकाऱ्यांच्याकडून केला जात आहे. कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक हे अत्यंत कर्मठपणे शेतकऱ्यांच्या बरोबर वागत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. माझी एक याच चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे, महसूल आणि शेतकरी च्या ज्या व्यथा आहेत, ज्या नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत, जे शेतातच जे भात सडून गेलेला आहे, भुईमूग, सोयाबीन, सगळ्या ज्या महत्त्वाच्या असणाऱ्या ज्या शेतकरी ज्याच्या जीवावर, ज्या पिकांवर संपूर्ण वर्षभराचं त्याचं जीवन चरितार्थ चालतो, त्या सगळी पिकं सध्या शेतातच या परतीच्या पावसाने कुजलेली आहेत, सडलेली आहेत. अशा तमाम शेतकऱ्यांच्या ज्या ज्या काही ज्या शेतशिवारातल्या झालेल्या पीक पाण्याचं जे नुकसान आहे त्याचे पंचनामे तात्काळ करून ते लाल फितीत न ठेवता ते शासन दरबारी त्याच्या नुकसान भरपाईसाठी प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी सर्व शेतकरी बांधवांची आहे. नक्कीच या शेतकऱ्यांच्या या व्यथा शासन दरबारी पोहोचतील. कॅमेरामन महेश देशमुखसह इम्तियाज मुजावर, सातारा.